नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी मित्रांनो तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्नतेची, आर्थिकदृष्ट्या उन्नतेची आणि त्याचबरोबर मित्रांनो ही दिवाळी तुम्हाला आरोग्यदायी जाऊ अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी। मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा जी आहे ती काय करत असतो या ठिकाणी करत असतो। मित्रांनो, आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला म्हणजे 8 नोव्हेंबरला जे ट्रेडिंग करायचं आहे, हे ट्रेडिंग करण्यासाठी मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीचा आहे, ऑप्शनचा डेटा काय सांगतोय, टेक्निकल सेटअप काय सांगतोय आणि त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागील काही दिवसातील फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांचा डेटा काय सांगतोय हे पण काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल आणि ह्याच्या सहाय्याने मार्केटची नेक्स्ट वीकमध्ये सोमवार मंगळवारसाठी काय पोझिशन असू शकते, मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट येऊ शकते ह्या सर्व गोष्टी काय करायच्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे। मित्रांनो, जर तुम्ही लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर काल 4 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्या इकडं दिवाळीनिमित्त मुहूर्त ट्रेडिंग होतं, त्यामुळे तो मार्केटचा डेटा जो आहे तो डेटा एवढा रिलायबल नाही किंवा त्या डेट्यातून आपल्याला सोमवारसाठीचे मार्केटचे कोणतेही क्यूज जे आहे ते त्या ठिकाणी प्रॉपर घेता येत नाही। त्याचबरोबर मित्रांनो अगोदर गुरुवारी मार्केटला सुट्टी होती, त्याच्या अगोदर मित्रांनो बुधवार होता, बुधवारी वीकली एक्सपायरी झाली आणि मित्रांनो बुधवारी वीकली एक्सपायरी झाल्यानंतर त्यानंतर मार्केटमध्ये खूप मोठी सुट्टी जी आहे ती आलेली आहे आणि ही खूप मोठी सुट्टी आल्यामुळे मार्केटमध्ये मित्रांनो ह्याचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, मार्केटमध्ये ज्या पोझिशन घेण्यात आल्या आहेत मोठमोठ्या प्लेअरच्या ह्या सर्वच्या सर्व पोझिशन ह्या सावधगिरीच्या आहेत किंवा थोड्या अलर्ट पद्धतीच्या पोझिशन आहेत, अग्रेसिव्ह शॉर्ट किंवा अग्रेसिव्ह लॉंग पोझिशन त्या ठिकाणी मार्केटमध्ये दिसत नाहीत, त्यामुळे ऑप्शनचा डेटा जो आहे तो डेटा एवढा रिलायबल नाही आपल्याला सोमवारी ट्रेडिंग करण्यासाठी। पण मित्रांनो मार्केटचं टेक्निकल सेटअप, बाकीचे ग्लोबल इश्यू किंवा घरेलू सेंटिमेंट वगैरे काय हे पण काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल किंवा त्याचा या ठिकाणी मित्रांनो विचार करायचा। मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनचा अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेतलं मार्केट जे आहे ते डाव जोन्स जो आहे तो ऑलमोस्ट त्या ठिकाणी 33 पॉईंट निगेटिव्ह क्लोज झालेला, S&P 500 जर विचार केला तर तो पॉझिटिव्ह आहे, नॅसडॅकचा जर विचार केला तर तिथं परत एक हाय तयार झालाय। म्हणजे अँड एव्हरेज जर US मार्केटचे जर ग्लोबल क्यूज बघितले तर हे ग्लोबल क्यूज त्या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रल असलेले दिसून येतील, ह्याच्यामध्ये कोणताही मोठा फरक जो आहे तो पडलेला दिसत नाही। त्याचबरोबर मित्रांनो प्रायमरी मार्केट जे आहे या प्रायमरी मार्केटचं IPO सध्याला एकदम गरम आहे, वेगवेगळे IPO ओपन झालेत, त्याच्यावरती पण तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये काय करावं लागेल त्या ठिकाणी लक्ष ठेवावं लागेल। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर ह्या आठवड्यामध्ये जर आपल्याला सोमवारी वगैरे जर ट्रेडिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी अजून पण काही बाबी ज्या आहेत त्या काय कराव्या लागतील त्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील, जसं की आपल्याला जर मार्केटमध्ये जर काम करायचं असेल सोमवारी तर त्या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या नेमक्या काय पोझिशन आहेत मार्केटमध्ये हे पण बघावं लागेल। मित्रांनो तुम्ही जर ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला विशेषतः निफ्टीचा तर मित्रांनो 19 ऑक्टोबर पासून ते 4 नोव्हेंबर पर्यंत जे काय ट्रेडिंग सेशन झालेत यातले फक्त 3 ट्रेडिंग सेशन मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहेत, अदरवाईज सरास मार्केट सेशनमध्ये काय झाले मार्केट त्या ठिकाणी निगेटिव्ह जे आहे ते आपल्याला क्लोज झालेलं क्लिअरली दिसून येते। आणि मित्रांनो कॅश फ्लोचा जर विचार केला तर 3 तारीख असेल 4 तारीख असेल या तिन्ही तारखेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर पोझिशन बघितला तर त्या ठिकाणी परत त्यांनी 400 कोटी 328 कोटीचं काय केलंय त्या ठिकाणी सेलिंग केलेलं आहे। पण मित्रांनो तुम्ही जर विशेषतः त्यांच्या डेरिव्हेटिव्ह मधल्या पोझिशन जर चेक केल्या तर मित्रांनो 3 तारीख आणि 4 तारखेला काही प्रमाणात इंडेक्स जो आहे तो त्या ठिकाणी बाय करण्यात आलेला आहे, विशेषतः 3 तारखेचा जर विचार केला तर 546 कोटी रुपयाचा इंडेक्स बाय केलाय। पण मित्रांनो इंडेक्स बाय करून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शॉर्ट पोझिशन जे आहेत त्या स्टॉक फ्युचरमध्ये घेण्यात आलेत आणि ह्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मित्रांनो कॅश देखील मार्केटमधला विड्रॉल केलेली त्या ठिकाणी आपल्याला क्लिअरली या ठिकाणी दिसून येते। त्याचबरोबर मित्रांनो आपण ज्या वेळेला हा FIचा डेटा बघतो, डेरिव्हेटिव्हचा OYचा डेटा बघतो, हा डेटा बघत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये देखील परत काही बाबी ज्या आहेत त्या काय कराव्या लागतात त्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात। विशेषतः मित्रांनो तुम्ही 3 तारखेचा जर विचार केला ज्या ठिकाणी वीकली एक्सपायरी होती त्या दिवशी ऑलमोस्ट 5193 लॉंग पोझिशन ज्या आहेत त्या FIने घेतल्या होत्या आणि शॉर्ट पोझिशन त्या ठिकाणी कट देखील केलेला तुम्हाला दिसून येतील। म्हणजे इथं कुठेतरी त्यांचा व्ह्यू जो आहे तो मार्केटवर स्लाइटली बुलिश झालेला तुम्हाला इंडेक्स फ्युचर वरती दिसून येते। पण मित्रांनो तुम्ही जर ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शन मध्ये देखील त्या ठिकाणी कॉल साईडचा जर विचार केला तर मित्रांनो कॉल साईडला कॉल रायटिंग जे आहे ते जास्त झालेलं दिसून येते ज्या FIचा जो ओरिजिनल डेटा आहे ह्या डेटामध्ये। त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर हा डेटा रीड करत असताना किंवा ह्या डेटाचा स्टडी करत असताना अजून एक डेटा जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, विशेषतः मित्रांनो त्या ठिकाणी पुट रायटिंग जे आहे ते मार्केटमध्ये जास्तीचं झालेलं
दिसून येते. म्हणजे क्लिअरली इथं कुठं ना कुठे एक बुलिश व्ह्यू जो आहे तो मार्केटवरती त्यांचा होताना दिसून येतोय. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना अजून एक खूप महत्वाचा डेटा जो आहे तो नेहमी बघणं गरजेचं आहे. जो डेटा आपण कधी बघत असताना काही वेळा आपण काय करतो, त्या ठिकाणी चूक करत असतो किंवा तो डेटा प्रॉपर बघत नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की बाबा ऑप्शन चेनचा जर विचार केला तर ऑप्शन चेनचा डेटा काय सांगतोय निफ्टीसाठी आणि बँक निफ्टीसाठी. मित्रांनो, निफ्टी आणि बँक निफ्टीचा जर पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर बँक निफ्टी कम्पॅरेटिव्हली तुम्हाला स्ट्रॉंग दिसून येतोय, निफ्टी जो आहे तो कम्पॅरेटिव्हली वीकली दिसून येतोय. पण मित्रांनो, ह्या पाठीमागच्या दोन ते तीन ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही स्टडी केला, इव्हन मंगळवार असेल किंवा बुधवारची एक्सपायरी असेल, ह्या दिवशी मित्रांनो मार्केटमध्ये जबरदस्त फॉल जे आहेत ते स्पाइक जे आहेत ते आलेले आहेत. मित्रांनो, अजून एक कन्सर्निंग इश्यू असल्याचे एक न्यूज जे आहे ते पाठीमागे आली होती. विशेषतः आता जर बघितलं तुम्ही तर आता सध्या नोव्हेंबर महिना सुरू आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेटला जे आहे ते काय करायचं आहे, त्या ठिकाणी फेस करायचं आहे. मग ह्या बजेटच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो मार्केटमध्ये एक कुठला सेलिंग प्रेशर जो आहे तो येण्याची शक्यता आहे. कारण का, टोटल इकॉनॉमीचा जर विचार केला, ज्या पद्धतीची इकॉनॉमिक कंडिशन आहे, ज्या पद्धतीची आपली इकॉनॉमिक ग्रोथ होते जीडीपीची वगैरे, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठं ना कुठं ह्या बजेटमध्ये गव्हर्नमेंट टॅक्सेशनवरती काम करू शकतं किंवा गव्हर्नमेंटनं कोणत्याही पद्धतीचे टॅक्सेशनमध्ये वाढ करू नये, विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या संदर्भात, त्याला काउंटर करण्यासाठी किंवा गव्हर्नमेंटवरती प्रेशर जो आहे तो आणण्यासाठी आतापासूनच FIIs जे आहेत ते फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर पाठीमागच्या काही दिवसामध्ये अग्रेसिव्ह सेलिंग जे आहेत ते सुरू करत आहेत. कारण का मित्रांनो, आतापासूनच या महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये फायनान्स मिनिस्ट्री जे आहे, फायनान्स मिनिस्ट्रीच्या हाय लेवलच्या मिटिंग ज्या आहेत त्या सुरू झालेल्या असतात बजेटच्या प्रिपरेशन संदर्भात, किंवा बजेटच्या संदर्भात वेगवेगळे सेक्रेटरीज जे असतात त्यांना फायनान्स मिनिस्ट्रीनं कॉल केलेला असतो की बाबा येऊन तुमच्या डिपार्टमेंटचं सगळं प्रेझेंटेशन द्या किंवा बजेटमध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत. आणि असं कुठं होऊ नये ह्याला काउंटर करण्यासाठी FIIs जे आहेत ते क्लिअरली कोणताही मार्केटमध्ये न्यूज नसताना किंवा कोणतीही निगेटिव्ह न्यूज नसताना त्या ठिकाणी हेवीली ऑलमोस्ट 25-26 हजार कोटी रुपयाचं सेलिंग जे आहे ते पाठीमागच्या काही दिवसामध्ये त्यांनी केलेलं आहे. हा एक पार्ट किंवा ह्याच्याकडे पण आपल्याला या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही हे पहिल्यांदा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ह्या टेक्निकल सेटअप नुसार मार्केटमध्ये काय होऊ शकतं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ते पण आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल. कारण का, तो आपल्यासाठी डेटा जो आहे तो महत्वाचा असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचं टेक्निकल सेटअप जर या ठिकाणी बघितलं तर हे टेक्निकल सेटअप काय सांगते निफ्टी आणि बँक निफ्टीचे पहिल्यांदा विचारात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसाचा जर विचार केला, विशेषतः मी हा चार्ट जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर ओपन केला तर ह्या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मित्रांनो काही गोष्टी ज्या आहेत त्या नोंद घेण्यासारख्या आहेत. जसं की या ठिकाणी तयार झालेली एक जबरदस्त कॅन्डल असेल किंवा त्याचबरोबर इकडे सेलिंगची ही तयार झालेली कॅन्डल असेल. मित्रांनो, त्याचबरोबर अजून काही कॅन्डलचा जर पाठीमागचा जर तुम्ही स्टडी केला या ठिकाणी, काही कारण नसताना, कोणतीही मार्केटमध्ये न्यूज नसताना ही तयार झालेली कॅन्डल, म्हणजे शार्प अतिशय हेवी कॅन्डल जे आहेत त्या सेलिंग प्रेशरच्या काय व्हायला अलीकडच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये फिजिबल झाले आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, पॉसिबिलिटी जे आहे सोमवारी देखील अशा 150-200 पॉईंट पर्यंतच्या कॅन्डल जे आहे ते 5-5 मिनिटांमध्ये मार्केट जे आहे ते दिवसभरामध्ये काही वेळेला तयार करू शकतं, 1 ते 2 वेळा ही शक्यता ऑप्शनचा सेटअप आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या सेटअपमध्ये आपल्याला क्लिअरली दिसतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, हा डेटा बघत असताना किंवा टेक्निकली चार्ट बघत असताना अजून काही बाबी ज्या आहेत आपल्याला त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला मित्रांनो तर बँक निफ्टीमध्ये विशेषतः एक्सपायरीच्या दिवशी जबरदस्त सेलिंग झाले आणि बँक निफ्टी जो आहे तो मित्रांनो परत एकदा त्याचा जो सपोर्ट लेवल आहे पाठीमागच्या काही दिवसाचा, विशेषतः पाठीमागच्या महिन्याची 13 तारीख जी आहे ह्या 13 तारखेला जो बँक निफ्टीनं ब्रेकआउट दिला होता त्या ब्रेकआउटच्या सपोर्ट वरती जो आहे तो मार्केट परत एकदा काय झालाय या ठिकाणी येताना तुम्हाला दिसून येतोय. म्हणजे पॉसिबल जे आहे बँक निफ्टीनं जर हा सपोर्ट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्रेक केला तर मार्केटमध्ये एक हेवी सेल ऑफ येऊ शकतो. पण मित्रांनो, हे होत असताना अजून एक खूप महत्वाचं आपल्याला बघावं लागेल. मित्रांनो, ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला तयार झालेली ही ऑक्टोबर महिन्याचा लो आहे हे पहिल्यांदा, सॉरी हा नोव्हेंबर महिन्याचा, सॉरी 29 ऑक्टोबर जो झाला हा 29 ऑक्टोबरचा काय त्या ठिकाणी लो आहे. म्हणजे मित्रांनो 28 ऑक्टोबरला मंथली एक्सपायरी होती ऑक्टोबर सिरीजची आणि त्यानंतर 29 तारखेला मार्केटनं काय केलं होतं, नोव्हेंबर महिन्याची जी सिरीज सुरू झाली होती मंथली सिरीजचा जो लो तयार केलाय हा लो मित्रांनो येणाऱ्या कालखंडामध्ये खूप महत्वाचा असणार आहे. कारण का, हा लो ला जे आहे त्या मोठमोठे जे प्लेयर असतात, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असतील किंवा प्रोप्रायटरी डेस्क असतील, यांच्या पोझिशन ह्या सपोर्ट वरती काय झाले असतात त्या ठिकाणी
तयार झाले असतो. म्हणजे मार्केट लॉंग साईडला जर काही पोझिशन असतील तर त्या लोकांचा सध्याला स्टॉप लॉस जो आहे तो साधारणतः 38,445 आसपास तुम्हाला असलेला दिसून येतो. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे बँक निफ्टी हा इंडायसिस जो आहे जोपर्यंत डेली कॅन्डलवर मित्रांनो या ठिकाणी 38,500 खाली क्लोज होत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवर तुम्हाला पोझिशनल बेरिश व्ह्यू जो आहे तो ठेवून या ठिकाणी चालणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर टेक्निकली जर विचार केला, हे झालं ऑप्शनच्या मंथली सिरीज नुसार, पण ऑप्शनचं जर सेट सॉरी टेक्निकल जर सेटअप बघितलं, चार्टिकलचं सेटअप बघितलं तर बँक निफ्टी सध्या परत एकदा सपोर्टवर येऊन थांबलेला आहे. मग पॉसिबली बँक निफ्टी बाउन्स बॅक पण घेऊ शकतो किंवा इकडं डाऊन साईडला पाठीमागची जी लेवल्स आहे लो जो आहे त्याचं व्हायलेशन करायचं देखील बँक निफ्टी काय करू शकतो त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो. ही शक्यता आपल्याला टेक्निकली आणि चार्टिकली या ठिकाणी नाकारता येत नाही. मग ह्या लेवल कोणत्या असतील ते पण काय करावं लागेल बघावं लागेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा टेक्निकल सेटअप बघितलं तर पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जो आहे तो एका रेंजमध्ये अडकलेला आहे, फसलेला आहे किंवा कन्सोलिडेशन फेजमध्ये असलेला क्लिअरली दिसून येतोय. आणि मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये थोडी मोठी मुवमेंट जी आहे ती कम्पॅरेटिव्हली अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा टेक्निकली लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो हे बघत असताना आपल्याला अजून एक टेक्निकल डेटा किंवा टेक्निकल गोष्ट जी आहे ती या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो निफ्टीचा जर टेक्निकल सेटअप बघितला तर मित्रांनो पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशन पासून निफ्टी हा इंडायसिस जो आहे तो कंटिन्यू बेसिसवर 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज झालाय. मग मित्रांनो हे जे टेक्निकल सेटअप आहे ह्याच्यानुसार मित्रांनो 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे 17,600 जे एव्हरेज येतं हे निफ्टीला काय करू शकतं, मॅग्नेटिकचं काम करू शकतं. त्या ठिकाणी निफ्टी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग कडे एव्हरेज कडे अट्रॅक्ट होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती टेक्निकली या ठिकाणी बनलेली आहे. किंवा मार्केटमध्ये दुसरं हे पण सांगितलं जातं मित्रांनो टेक्निकल अनालिसिसमध्ये ज्यावेळेला तुम्ही 20-day 10-day होल्ड होता पोझिशन त्या ठिकाणी टेक्निकल बाउन्स बॅक जो आहे तो अपसाईडला येऊ शकतो. ही पण या ठिकाणी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. पण कम्पॅरेटिव्हली जर विचार केला ऑप्शनचा डेटा बघितला ज्या पद्धतीचा FIचा मूड आहे ज्या पद्धतीचा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा OIचा डेटा आहे ह्या सगळ्या डेटाचं कुठं जर अनालिसिस केल्यानंतर निफ्टी जो आहे तो मित्रांनो सध्याला वीक असलेला दिसून येतोय. आणि तुम्हाला निफ्टीमध्ये जितकं हायर साईडला निफ्टी उचलल्यानंतर किंवा तेजी आल्यानंतर तिथं जेवढ्या तुम्ही शॉर्ट पोझिशन बनवाल तितकं तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती जास्त बनू शकते. किंवा 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्यावरचा प्रत्येक कंट्रोल डीप जो आहे तो तुम्हाला लॉंग साईडमध्ये काय करायचं आता इथून पुढच्या कालखंडामध्ये कन्वर्ट करायचं आहे. कारण का मित्रांनो पाठीमागच्या खूप दिवसाचा जर तुम्ही विचार केला साधारणतः निफ्टीने ह्याच्या अगोदर मित्रांनो 28 जुलै ही तारीख जी होती ह्या 28 जुलैला 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टच केलं होतं. आणि 28 जुलै पासून आज मित्रांनो 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत मार्केट एकदाही 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज कडे आलेला नाही. म्हणजे जो एक शॉर्ट टर्म मिडियम टर्मचा ट्रेडचा जर विचार केला तर तो एक डायनामिक सपोर्टचं काम करतोय. आणि तो सपोर्ट आय थिंक माझ्या माहितीनुसार ऑप्शनच्या डेटानुसार तो होल्ड करणं गरजेचं आहे. आणि तो जर होल्ड नाही झाला तर मित्रांनो निफ्टी जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये जर प्रॉफिट बुकिंग झालं बजेटच्या पार्श्वभूमीवर वगैरे तर निफ्टी डेफिनेटली 16,800 किंवा 16,400 किंवा इव्हन 15,000 देखील जाण्याची शक्यता या ठिकाणी चार्टिकली नाकारता येत नाही. पण मित्रांनो हे कधी शक्य आहे, जोपर्यंत निफ्टी 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोज होत नाही डेली कॅन्डलवर तोपर्यंत ह्या गोष्टी फक्त आपलं भाकीत करायचं एक प्रॉबॅबिलिटी वर्तवायचे त्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये दुसरा कोणताही अर्थ नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो आपल्याला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टीमध्ये आपला व्ह्यू कुठून बुलिश असू शकतो, बँक निफ्टीमध्ये आपला व्ह्यू कुठून बुलिश असू शकतो हे पण काय करू आपण बघूया. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा अपस्टॉक अलिस ब्लूची मी डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिले त्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करून मला सांगा, मी तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनलमध्ये त्या ठिकाणी ऍड करेल. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला ट्रेड टाकायचं असेल तर निफ्टीमध्ये आपण ट्रेड कुठून टाकू शकतो, निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर कुठून ठेवायचा आहे आणि निफ्टीवरती बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा व्ह्यू आपला कुठून बनू शकतो ह्याची चर्चा जी आहे ती काय करू आपण या ठिकाणी पहिल्यांदा करूया. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मला निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे आणि हा बुलिश व्ह्यू माझ्या निफ्टीवरती कुठून असू शकतो, कोणत्या लेवलवरून, तर मित्रांनो मला निफ्टी जो आहे तो लॉंग करायचा आहे किंवा निफ्टी बाय अबव करायचा आहे कुठून करायचा आहे, तर मित्रांनो मला सॉरी बँक निफ्टी जो आहे जो बाय करायचा हा कुठून करायचा बँक निफ्टी मला बाय, तर हे एक लेवल आहे. हे पहिल्यांदा काय करा तुम्ही लक्षात घ्या, बँक निफ्टी बाय अबव या ठिकाणी बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर तुम्हाला कुठून बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे, तर मित्रांनो 39,715 वरून बँक निफ्टी काय करा त्या ठिकाणी तुम्ही
बाय करा. 39,715 वरून जर बँक निफ्टी बाय केला तर 39,890 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 39,991 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 40,066 हे टार्गेट भेटेल. आणि 40,066 वरती जर बँक निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 40,219 टार्गेट भेटेल. आणि 40,219 पण वरती जर बँक निफ्टीनं ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जी आहे जी प्रोबॅबिलिटी जी बनते याच्यानुसार मित्रांनो ऑलमोस्ट बँक निफ्टी 40,335 पर्यंत 35 पर्यंत काय होऊ शकतो, हायर साईडला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी जाऊ शकतो. ह्या लेवलवरती काय करायचं तुम्हाला काम करायचं मित्रांनो. बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपण कुठून सेल करू शकतो, बँक निफ्टीवरती बेरी शू आपण कुठून ठेवू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीवरती जर बेरी शू ठेवायचा असेल तर बँक निफ्टी मित्रांनो आपण जरूर सेल करू शकतो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये. पण हा सेल करण्यासाठी तुम्हाला एक लेवल साठी काय करावं लागेल, त्या ठिकाणी वेट करावं लागेल. म्हणजे बँक निफ्टी सेल बिलो, बँक निफ्टी कुठून सेल करायचं तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो, जोपर्यंत 39,410 खाली बँक निफ्टी क्लोज होत नाही 5 ते 10 मिनिटं आणि मार्केट ही लेवल जोपर्यंत रेंज होल्ड करत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती बेरिश व्यू ठेवू नका. आणि ह्या पार्श्वभूमीवर मित्रांनो बँक निफ्टी जर डाऊन साईडला ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला डाऊन साईडला नेमकं कोणतं टार्गेट भेटू शकतं हे पण काय करावं लागेल या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण का 39,410 वरून जर बँक निफ्टी डाऊन साईडला निघाला तर त्या ठिकाणी मित्रांनो 39,210 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला भेटेल आणि त्यानंतर 39,035 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय होईल बँक निफ्टीमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळू शकतं. आणि त्यानंतर 38,910 ह्याच्या खाली जर बँक निफ्टी निघाला तर मात्र मित्रांनो 38,500 पर्यंत देखील सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय करू शकतो बँक निफ्टी जाऊ शकतो. आणि त्याच्या जर खाली निघाला तर 38,380 पर्यंत देखील बँक निफ्टी सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जाऊ शकतो. कारण का कुठंतर टेक्निकल सेटअप जर बघितलं तर ते कुठंतर दोन्ही इंडायसेसचं वीक होताना तुम्हाला दिसून येते. त्यामुळे आणि मे बी प्रॉबॅबिलिटी जी आहे ती इतक्या प्रमाणात पॅनिक सेलिंग वगैरे मार्केटमध्ये होईल असं मला वाटत नाही. पण ह्या लेवल्सवरती तुम्हाला काय करावं लागेल केअरफुली वॉच ठेवून मार्केटमध्ये काम करावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो ह्या ज्या लेवल्स काढलेल्या असतात ह्या लेवल्स काढत असताना मित्रांनो टेक्निकल सपोर्ट मार्केटचा कुठं आहे, चार्टिकल सपोर्ट कुठं आहे, त्याचबरोबर ऑप्शन चेनचा डेटा काय सांगतोय आणि बाकीचे मार्केटचे सेंटिमेंट जे आहेत आणि मार्केट ज्या गोष्टी डिस्काउंट करत आहे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ह्या लेवल्स काढलेल्या असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो ह्या लेवल्सवरती काम करत असताना नेहमी काही गोष्टी लक्षात पण घेत जावा, काळजी पण करत जावा. कधीही सगळं तुमचं एंटायर कॅपिटल जे आहे ते कोणत्याही परिस्थितीवर ह्या लेवलवरती युज करू नका. त्याचबरोबर तुम्ही जर कुठं कॉल सर्व्हिस घेत असाल, कुठं फ्री मधले कॉल घेत असाल तर तिथं देखील मित्रांनो ट्रेडिंग करत असताना त्या ठिकाणी तुम्ही स्टॉप लॉस जो आहे तो प्रॉपर लावा आणि तुमच्याकडे जे टोटल कॅपिटल आहे त्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल देखील तुम्ही मार्केटमध्ये डिप्लॉय करू नका हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टीवरचा आपला बुलिश व्ह्यू सोमवारी कुठून बनू शकतो तर मित्रांनो साधारणतः आपल्याला निफ्टीला जर सोमवारी बाय करायचं असेल तर साधारणतः निफ्टी मित्रांनो 17,961 वरून काय करायचं त्या ठिकाणी तुम्हाला बाय करायचं आहे. निफ्टी बाय अबव 17,961 वरून निफ्टी बाय करा. 17,990 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,012 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 18,044 हे टार्गेट भेटेल तुम्हाला स्क्रीनवरती आणि त्यानंतर मित्रांनो 18,098 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला भेटेल. म्हणजे 18,098 टार्गेट तुम्हाला स्क्रीनवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय होऊ शकतं त्या ठिकाणी इझिली भेटू शकतं. मार्केट एक जबरदस्त रॅली पण देऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. कारण का निफ्टी जर समजा मित्रांनो या ठिकाणी 18,012 वरती जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर मार्केटमध्ये जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं आणि हे शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते तुम्हाला इव्हन 18,100 किंवा 18,200 पण येणाऱ्या काही दिवसामध्ये घेऊन जाण्याची तयारी ठेवू शकतं. पण बाकीचं पण टेक्निकल डेटा किंवा मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स किंवा ट्रेंड लाईन वर पण तुम्हाला प्रॉपर लक्ष ठेवावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल तर निफ्टी सेल कुठून करू शकता तुम्ही सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर मित्रांनो निफ्टीला जर सेल करायचं असेल ना तर एक लेवलला तुम्ही काळजीपूर्वक निफ्टीमध्ये काय करा वॉच करा. निफ्टी 17,887 ला नेमकं काय करतो हे बघा. काय सांगतोय मी निफ्टी हा इंडायस जो आहे तो 17,887 ला गेल्यानंतर काय करतोय बघा. म्हणजे निफ्टी सेल बिलो 17,887 च्या खाली निफ्टी गेल्यानंतर सेल करा, त्यानंतर 17,800
52 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,818 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,790 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 17,752 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये दिसू शकतं. आणि ह्याच्या जर खाली मार्केट निघालं तर 17,709 पर्यंत देखील काय होऊ शकतं, मार्केट त्या ठिकाणी जाऊ शकतं. ही प्रॉबॅबिलिटी मित्रांनो मार्केटमध्ये नाकारता येत नाही, कारण का मार्केटमध्ये खूप मोठा गॅप पडला आहे पाठीमागच्या 4-5 ट्रेडिंग सेशनचा, त्यामुळे खूप अग्रेसिव्ह पोझिशन किंवा अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन किंवा अग्रेसिव्ह लॉंग पोझिशन मार्केटमध्ये घेतल्या जाऊ शकतात मोठ्या प्लेअर कडून. किंवा शॉर्ट कव्हरिंग जर झालं तर मार्केटमध्ये जबरदस्त रॅली देखील येऊ शकते. किंवा काही कारणानं मार्केटमध्ये पॅनिक सेलिंग झालं किंवा अग्रेसिव्ह पोझिशन जर घेण्यात आल्या, त्या ठिकाणी काही टेक्निकल इश्यू जर आले तर त्या ठिकाणी अजून मार्केटमध्ये सेलिंग पण होऊ शकतं. मित्रांनो सोमवारचं ट्रेडिंग करणं जरा काळजीपूर्वक करावं लागेल, थोडं रिस्की मार्केट असेल सोमवारी, कारण का तुमचे एसएल वगैरे जे आहे ते हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. कारण मार्केट जे आहे अपसाईडला डाऊन साईडला तुम्हाला जोरदार झटके जे आहे ते देणार आहे हे पण विसरू नका. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.